अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी श्री सोना चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आज मी आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण करताना येणारे अनुभव आणि अनुभूती सांगणार आहे। चला तर मग जाणून घेऊया पारायण करताना येणारे अनुभव आणि अनुभूती। मन पवित्र होण्याची प्रक्रिया सुरू होते। आपण अजून विनम्र, जास्त शांत, सहनशील आणि विरक्त होतो। मागण्याची इच्छा राहत नाही, फक्त शुद्ध आणि अमित गुरुभक्ती लाभावी असा भाव निर्माण होतो। विनम्रता आणि पराकोटीची भक्ती असेल तर गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाही, याचा अनुभव येतोच। हे चरित्र वाचन आणि आपली उन्मत्त अवस्था अशीच राहावी, संपूच नये असं वाटतं। जगातलं कितीही अशक्य वाटणारं काम आपण करू शकतो, असाध्य आजार बरा होऊ शकतो आणि वाईट परिस्थिती क्षणार्धात बदलू शकते असा आत्मविश्वास मनात निर्माण होतो। न होणारी अडकून किंवा अर्धवट राहणारी काम पारायण सुरू करायचं म्हटले की पूर्णत्वाला लागतात। गुरु आपल्या पाठीशी ढाल होऊन आपलं सगळ्या वाईट शक्तींपासून रक्षण करत आहेत आणि ते कोणालाही आपल्या केसालाही धक्का लावू देणार नाही असं अभय मनात वाटतं। गुरूंच्या लीलेने व मन शुद्ध होण्याच्या प्रक्रियामुळे प्रत्येक कथा व अध्याय वाचताना डोळ्यातून पाणी येऊ लागते। श्री स्वामी समर्थ।